नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो मागल्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर जिल्हा पोलीस भरतीचा दोन हजार एकवीस सालचा सा संपूर्ण पेपर पाहिला तसेच आपण दोन हजार एकवीसचे संपूर्ण पेपर पाहणार आहोत पण त्याआधी दोन हजार सतरामधील जे काही पेपर राहिले होते आपले जे की आज आहे जो नांदेड जिल्हा पोलीस भरती तसेच पुणे जिल्हा पोलीस भरती व नाशिक जिल्हा पोलीस भरती हे दोन हजार सतराचे पेपर आपले राहिलेले आहेत त्यामुळे आज आपण इथे नांदेड जिल्हा पोलीस भरतीचा दिनांक सहा एप्रिल दोन हजार सतरा साली झालेला पेपर पाहणार आहोत व हे तीन पेपर झाले का आपण त्यानंतर संपूर्ण जे तुमचे दोन हजार एकवीस साली पेपर झाले ते संपूर्ण सिरीज पाहणार आहोत तर चला तर मग पाहूयात आजचा आपल्या या व्हिडिओमधील हा पहिला प्रश्न म्हणजे नांदेड जिल्हा पोलीस भरतीचा सहा एप्रिल दोन हजार सतरा साली झालेला संपूर्ण पेपर त्यातला पहिला प्रश्न काय आहे तर भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते होते म्हणजे भाषेची प्रांत प्रांतरचना झाली होती भाषेच्या आधारावर तर कोणतं राज्य निर्माण झालं तर ते आंध्र प्रदेश हे राज्य निर्माण झालं जे की भाषेच्या तत्वावर निर्माण केलेले ते पहिले राज्य होते तसेच महाराष्ट्र जे आहे आपलं ते कधी स्थापना झाली महाराष्ट्र तर एक मे एकोणीसशे साठ साली म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्राची स्थापना झाली ती एकोणीसशे साठ साली पुढील प्रश्न घटनेच्या कोणत्या कलमानमुळे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला आहे म्हणजे आता हा देण्यात आलेला होता पण सध्या काय दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तो दर्जा काढण्यात आलेला असून त्याचे दोन केंद्रशासित भागामध्ये रूपांतर करण्यात आले जम्मू काश्मीर राज्याचे ते अगोदर कोणतं कलम होतं त्यासाठी तर त्यासंबंधी तीनशे सत्तर हे कलम होतं त्यानुसार जम्मू काश्मीरला दर्जा होता पण तो आता काढून घेण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीसपासून पासून त्या जागी लडाख व जम्मू काश्मीर हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले गेलेले आहेत नवीन पुढील प्रश्न कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात आता कीटक आता मुंगी काय आहे हा कीटक आहे तर मुंगीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर अँट म्हणतो तर त्याप्रमाणे कीटकांचा अभ्यास जर विचारला तर मुंगी लक्षात घ्यायची आणि अँट अँटमॉलॉजी म्हणायचं त्याला आपण काय म्हणतो अँटमॉलॉजी म्हणजे काय तर कीटकांचा अभ्यास म्हणतो आणि ऑर्निथोलॉजी म्हणजे काय तर तो पक्षी जे आहेत आपले सर्व त्या पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर ऑर्निथोलॉजी आणि कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला अँटॅमोलॉजी लक्षात ठेवा पुढील प्रश्न वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्यासाठी टिंबटिंब या टिंबटिंब या उपकरणाचा वापर केला जातो तर सापेक्ष आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये त्याचं मापन कशामध्ये करतो तर आपण हायग्रोमीटर या उपकरणात करतो त्याचा वापर आणि पाण्याचा प्रवाह मोजण्यासाठी आपण काय तर हायड्रोमीटरचा वापर करतो आणि लॅक्टोमीटर कशा दुधाची शुद्धता मोजण्यासाठी आणि थर्मामीटर आपलं जे टेम्परेचर म्हणजे तापमान जे आहे ते मोजण्यासाठी आपण थर्मामीटरचा वापर करतो पण इथे आपल्याला हायग्रोमीटर म्हणजे त्याचा वापर विचारला तर साक्षी म्हणजे आर्द्रतेचे प्रमाण मोजण्यासाठी आपण हायग्रोमीटर हे वापरतो पुढील प्रश्न युरिया या खातामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते नत्र म्हणजे काय नायट्रोजन म्हणजे युरियामध्ये नायट्रोजनचं प्रमाण विचारले तर ते किती असते तर ते सेहेचाळीस टक्केच्या आसपास असते म्हणजे ते आपला आन्सर काय येईल पर्याय क्रमांक तीन युरिया या खतामध्ये नत्राचे म्हणजे नायट्रोजनचे प्रमाण किती असते तर सेहेचाळीस टक्के असते पुढली प्रश्न चांदीची संज्ञा काय आहे तर चांदीला आपण काय म्हणतो तर ए जी म्हणतो लक्षात ठेवा हो, ए जी ज्याला चांदी म्हणतो आणि एयू म्हणजे काय तर सोने आपल्याला विचारले चांदी म्हणजे चांदी म्हणजे ए चांदी संज्ञा एजी असते आणि सिलिकॉनची काय असते तर आय आणि लोहाची काय असते लोखंडाची तर यफ ई असते लक्षात ठेवा पुढील प्रश्न रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग करतात म्हणजे आपली जे रक्ताभिसरण संस्था आहे त्यामध्ये जर अडथळे शोधायचे असतील तर आपण कशाचा वापर करतो मेडिकलमध्ये तर ते आपले सोडियम सोडियमचा वापर किया म्हणजे सोडियमची जी स्थमक समस्थानिके आहेत त्यांचा वापर केला जातो म्हणजे रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी सोडियम या समस्थानिकांचा उपयोग करतात लक्षात ठेवा पुढील प्रश्न मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आता सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर ती आहे यकृत आपलं जी यकृत आहे पोटामध्ये लिवर त्याला म्हणतो आपण ती काय आहे तर आपल्या शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी मानली जाते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो म्हणजे ड जीवनसत्व जर कमी झालं तर कोणता रोग होत। तो तो? होतो तर तो त्याला आपण मुडदूस म्हणतो मुडदूस म्हणजे लहान मुलांना होतो तो म्हणजे त्यांच्या ड जीवनसत्वाची कमी असेल तर मग ते ड जीवनसत्व आपल्याला कशातून मिळतं तर कोवळे जे सूर्यप्रकाश आहे त्याच्या किरणातून आपल्याला ड जीवनसत्व मिळतं म्हणजे त्यामुळे काय हाडाला बळकटी प्राप्त होते ड जीवनसत्वामुळे त्याला आपण व्हिटॅमिन डी म्हणतो त्यामुळे ते कशाच्या अभावी होतो तर कोणता रोग तर मुर्दूस हा रोग होतो जर ड जीवनसत्व क कमी झाला असेल थायमिनच्या अभावी बेरीबेरी हा रोग होतो आणि व्हिटॅमिन सी अभावी स्कर्वी हा रोग होतो आता स्कर्वी म्हणजे काय तर हिरड्या ज्या आपल्या दाताच्या त्या सुजून त्यामधून रक्तप्रवाह व येतो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो स्कर्वे म्हणतो तो व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे जीवनसत्व कच्या कमतरतेमुळे होतो व रात आंधळेपणा कशामुळे होतो तर व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतं म्हणजे त्याला जीवनसत्व अ म्हणतो हो आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर रोज गाजरे किंवा टोमॅटो खाल्ले पाहिजे त्यामुळे आपले व्हिटॅमिन अ त्यामधून वाढता वाढतं आपलं त्यामुळे रात आंधळेपणा बरा होऊ शकतो पण इथे विचारलेलं ड जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो तर तो होतो मुडदूस हा रोग होतो लक्षात ठेवा त्याचप्रमाणे वरील आपण सर्वात मोठी ग्रंथी यकृत सांगितली आहे तर यकृताचं अजून काय असतं तर शरीरामध्ये पित्त जे तयार करण्याचं काम कुठे केलं जातं तर यकृतामध्ये केलं जातं हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न टिंबटिंब या वायूस हसवणारा वायू असे म्हणतो म्हणजे ज्या वायूचा वास घेतला की आपल्याला हसायला येतं असा कोणता वायू तर वाय। हसवणारा वायू म्हणजे नायट्रस ऑक्साईड त्याला काय म्हणतो आपण हसवणारा वायू असे म्हणतो म्हणजे नायट्रस ऑक्साईड पुढील प्रश्न तर आता हा गणितावरचा प्रश्न आहे काय विचारले अठ्ठेचाळीस आणि बहात्तर यांचा मसावी किती तर मसावी काय आहे तर महत्तम सामायिक विभाजक म्हणजे ह्या दोन्ही संख्यांना भाग जाणारा त्यांचा मोठ्यात मोठा अवयव हो, खालीलपैकी कोणता आहे तर खालीलपैकी जर आपण बघितलं चोवीस हा सर्वात मोठा आहे चोवीसने अठ्ठेचाळीसला देखील भाग जातो बहात्तरला देखील भाग जातो म्हणजे अठ्ठेचाळीस आणि बहात्तरचा मसावी काय असेल तर पर्याय क्रमांक चार चोवीस असेल पुढील प्रश्न आता इथे काय दिले पाच बागेले झिरो पॉईंट एकशे पंचवीस दिले आता इथे पॉईंटच्या पुढे किती घरं आहेत झिरो पॉईंट एकशे पंचवीस म्हणजे तीन घरं आहेत म्हणजे इथे काय करायचं वर हजारने आणि छ अंशाला आणि छेदाला हजारने भागायचं या आपण काय लिहू शकतो पाचला जर हजारने गुणलं तर काय येईल पाच हजार आणि झिरो पॉईंट एकशे पंचवीस हजारने गुणलं तर एकशे पंचवीस येईल म्हणजे पाच हजार भागेले जर एकशे पंचवीस केलं तर एकशे पंचवीस एके पंचवीस एकशे पंचवीस चोक पाचशे येतं म्हणजे पुढच्या शून्याला शून्य म्हणजे काय येईल तर चाळीस येईल म्हणजे पाच भागिले तर झिरो पॉईंट एकशे पंचवीस केलं तर किती येतं ते तर ते चाळीस येईल पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न सोळाशे रुपये मुद्दलाचे शेकडा पंधरा रुपये दराने तीन वर्षांनी व्याज किती होते म्हणजे इथे काय दिले तुम्हाला सोळाशे रुपये मुद्दल दिलं आहे पंधरा टक्के दर दिला आहे आणि मुदत तीन वर्षे दिली आहे तर तुम्हाला इथे आता काय सरळ व्याज काढायचं आहे तर कसं काढतो आपण ते तर इथे पहा काय दिलं आहे मुद्दल दिलं आहे सोळाशे रुपये दर दिला आहे शेकडा पंधरा रुपये आणि काळ किंवा त्याला आपण मुदत म्हणतो ते किती आहे तीन वर्ष आहे तर सरळ बरोबर काय असतं मुद्दल गुणवले दर गुणवले काळ भागिले शंभर असतं मुद्दल आहे सोळाशे दर आहे पंधरा गुणवले तीन भागिले शंभर हे शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले सोळा सोळ त्रिक अठ्ठेचाळीस गुणवेल पंधरा किलो किती येतं तर ते सातशे वीस येतं म्हणजे आपल्याला काय काढायचं सरळ व्याज ते किती आला तर सातशे वीस येईल म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक दोन म्हणजेच काय असेल तर सरळ व्याज यायचं तर सातशे वीस रुपये येतं पुढील प्रश्न सहाशे पन्नासचे बारा टक्के म्हणजे किती तर आता बारा टक्के म्हणजे आपण कसं काढतो काय करतो इथे सहाशे पन्नास लिहितो गुणवले बारा करतो आणि भागिले शंभर करतो आता इथे शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले आता वर काय राहिलं पासष्ट गुणवले बारा आता पासष्ट गुणवले बारा जर केलं तर ते किती येतं तर ते येतं सातशे ऐंशी येतं पासष्ट गुणवले बारा केल्यावर सातशे ऐंशी येतं आणि भागीले राहिलेलं खालचं दहा म्हणजे हे शून्याला शून्य गेलं राहतं किती तर अष्ट्याहत्तर राहतं म्हणजे सहाशे पन्नासचे बारा टक्के किती येईल तर पर्याय क्रमांक तीन ते अष्ट्याहत्तर येतं पुढील प्रश्न दर मीटरला बावीस पॉईंट पासष्ट रुपये या भावाने पाच मीटर कापड घेतली म्हणजे बाय बावीस पॉईंट पासष्ट रुपये मीटरप्रमाणे पाच मीटर कापड घेतले तर एकशे पन्नास रुपयामधून किती रुपये उरतील म्हणजे जर त्या ग्राहकाने एकशे पन्नास रुपये दिले आणि बावीस पॉईंट पासष्ट रुपये दराने पाच मीटर कापड घेत घेतलं तर तो दुकानदार त्याला परत किती रुपये देईल असं हे तर विचारले तर आता इथे बघा एक मीटर कितीला आहे बावीस पॉईंट पासष्ट रुपयेप्रमाणे आता पाच मीटर कापड घेतले मग पाच मीटर कापडाची किंमत किती होतील बावीस पॉईंट पासष्टनं तर ती एकशे तेरा पॉईंट पंचवीस होते जर म्हणजे त्याने जर एकशे पंचवीस रुपये दि एकशे पन्नास रुपये दिले असेल तर त्याला महागारी किती मिळते तर एकशे पन्नासपासून एकशे तेरा पॉईंट पंचवीस गेले त्याला महागारी छत्तीस रुपये पन्नास पंच्याहत्तर पैसे रुपये इतकी रक्कम मिळेल म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन छत्तीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये महागारी परत मै उरतील एकशे पन्नासमधून पुढील प्रश्न बाराशे ऐंशी रुपयास घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा वीस तोटा आला तर ती साडी किती रुपयास विकली असावी म्हणजे काय ते साडीची विक्री म्हणजे काय दिलं आहे शेकडा वीस टक्के तोटा झाला आहे आणि घेतलं आहे कितीला बाराशे ऐंशीला तर त्या साडीची आपली विकली आहे किती म्हणजे विक्री किंमत आपल्याला इथे साडीची काढायची आहे तर इथे पहा आता साडीची खरेदी किंमत गेली आहे कितीला घेतली आहे साडी ती बाराशे ऐंशी रुपयाला घेतली आहे आणि शेकडा तोटा किती दिलाय वीस टक्के दिलाय आपल्याला काय काढायचं आहे ती साडी कितीला विकली आहे असं विक्री किंमत काढायची आहे तर विक्री किंमत डायरेक्ट आपण फॉर्म्युला काढतो कशी काढतो विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणवले शंभर वजा शेकडा तोटा भागिले शंभर करतो आता विक्री किंमत बरोबर काय खरेदी किंमत माहिती आहे बाराशे ऐंशी गोणुले शंभर वजा शेकडा तोटा किती वीस शंभर वजा वीस येतं ऐंशी भागिले शंभर शून्याला शून्य गेले शून्याला हे दोन शून्य गेले राहिले काय एकशे अठ्ठावीस गोणुली आठ तर त्यांचा जर गुणाकार केला तर तो येतो एक हजार चोवीस म्हणजे ती वस्तू कितीला विकली असेल तर बाराशे ऐंशी जर खरेदी किंमत असेल तर ती एक हजार चोवीस रुपयाला ती वस्तू विकली असेल म्हणजेच त्याला किती वीस टक्के शेकडा तोटा झाला असेल म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन म्हणजे एक हजार चोवीस रुपये त्या सा म्हणजे साडीची विक्री किंमत असेल पुढील प्रश्न एका मजुराने आठ खड्डे दोन तासात खोदले म्हणजे आठ खड्डे खोदायला त्याला दोन तास लागले तर दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल आता आठ खड्डे हे काम जास्त होतं आता किती खड्डे खोद आहेत दोन खड्डे खोदत आहेत म्हणजे इथे काय आपल्याला वेळ कमी लागेल दोन तासापेक्षा तर हे कसं सोडवतो हो आपण तर तर इथे पहा का एक मजूर आठ खड्डे दोन तासात खोदतो तर तो मजूर एकच आहे फक्त खड्डे काय कमी झालेत आठचे सहा झालेत आणि किती तास वेळ लागेल आपल्याला काढायचा आहे म्हणजे इथं मेन एम वन बरोबर एम टू म्हणजे माणसे मजूर सेम आहेत डब्ल्यू वन वेगळा आहे डब्ल्यू वन किती आहे आठ खड्डे होते डब्ल्यू टू किती आहेत दोन खड्डे शो आहेत आणि टाईम किती लागत होता आठ खड्डे खांदायला दोन तास आणि टी आपल्याला म्हणजे दोन खड्डे खांदायला किती टाईम लागेल काढायचा आहे वन वन तू, तू तर आपण कसं काढतो एम वन डी हो वन टी वन आपण डब्ल्यू बर वन बरोबर एम टू टी टू डी टू आपण डब्ल्यू टू ह्या सूत्राने काढतो तर इथे तर काय काय एम वन आणि डी वन आणि एम टू आणि डी टू हे समान आहे म्हणून ते कट होईल म्हणजे इथे काय येईल फक्त टी वन डिवायडेड बाय डब्ल्यू वन बरोबर टी टू डिवायडेड बाय डब्ल्यू टू टी वन माहिती आहे दोन डब्ल्यू वन माहिती आहे आठ म्हणजे आठ खांदे खादा दोन तास वेळ लागतो तर दोन खड्डे खांदा टी टू किती लागेल काढायचं आहे याचा जर तिरका गुणा केला तर काय होईल आठ गुणवले टी टू बरोबर दोन गुणवले दोन किती चार येतं टिटू बरोबर काय होईल हे चार भागिले इकडे आठ येईल मग चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे एक छेद दोन तास म्हणजे अर्ध तासाला अर्धा तासात किती मिनिटं असतात तर ते तीस मिनिटे असतात म्हणजे दोन खड्डे खांदायला त्या मजुराला किती वेळ लागेल तर तीस मिनिटे लागतील म्हणजेच आपला ॲन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक चार म्हणजे दोन खड्डे खांदायला तीस मिनिटे इतका वेळ लागेल पुढील प्रश्न सहा मीटर लांब आणि चार मीटर रुंद अशा खोलीमध्ये म्हणजे खोलीची लांबी किती सहा मीटर आणि बाय चार मीटर अशी खोली आहे त्यामध्ये वीस सेंटीमीटर लांब आणि वीस सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील असे विचारले म्हणजे त्यामध्ये वीस सेंटीमीटर बाय वीस सेंटीमीटर रुंद मापाच्या फरशा बसवायच्या आहेत मग त्या सहा मीटर लांबीच्या आणि चार मीटर रुंदीच्या यामध्ये किती फरशा बसतील आपल्याला काढायचं आहे तर इथे पहा काय खोली आहे ही चार मीटर बाय सहा मीटरची खोली आहे त्यामध्ये फरशा किती वीस बाय वीस सेंटीमीटरच्या फरशा घालायत आता ह्या चार मीटर बाय सहा मीटरच्या खोलीमध्ये किती वीस बाय वीस सेंटीमीटर बाय वीस सेंटीमीटरच्या किती फरशा बसतील काढायचं आहे तर आपल्याला काय का करावं लागेल पहिल्यांदा ह्या चार मीटर बाय सहा मीटर चार मीटरचं काय आपल्याला सेंटीमीटरमध्ये फरशा आहेत मग सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावं लागेल तर एक से एक बरोबर किती शंभर सेंटीमीटर मग चार बरोबर चार गुणवली शंभर म्हणजे चारशे सेंटीमीटर झालं मग सहा मीटरबरोबर सहा गुणवी शंभर म्हणजे सहाशे सेंटीमीटर झालं आता खोलीचे क्षेत्रफळ काय येईल लांबी गोणुले रुंदी कारण ते आयत आयताकृती खोली आहे म्हणजेच काय आहे लांबी आहे सहाशे रुंदी आहे चारशे म्हणजे ते किती आलं दोन लाख चाळीस हजार सेंटीमीटर वर्ग आलं हे खोलीचं क्षेत्रफळ आलं आता फरशीचे क्षेत्रफळ किती येईल लांबी गोणवली रुंदी आता त्याची समान आहे लांबी पण वीस आहे रुंदी पण वीस सेंटीमीटर आहे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ किती येईल तर फरशीचं तर ते चारशे सेंटीमीटर वर्ग येईल आता ह्या खोलीच्या क्षेत्रफळाला जर आपण फरशीच्या क्षेत्रफळाने भागलं तर आपल्याला काय मिळेल तर एकूण लागणाऱ्या फरशा मिळतील खोलीचं क्षेत्रफळ आहे दोन लाख चाळीस हजार आणि फरशी क्षेत्रफळ आहे चारशे याला जर चारशेने भागलं शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले राहिले काय चोवीसशे भागेले चार चोवीसशे भागेले चार सख्त चोवीस शून्याला शून्य म्हणजे किती फरशा लागतील तर एकूण वीस बाय वीस सेंटीमीटरच्या सहाशे फरशा लागतील किती चार मीटर बाय सहा मीटरच्या खोलीला म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक एक एकूण वीस बाय वीस सेंटीमीटरच्या सहाशे फरशा लागतील त्या खोलीमध्ये बसवण्यासाठी पुढील प्रश्न अ हा एक काम बारा दिवसात पूर्ण करतो म्हणजे अ एक काम जे आहे ते बारा दिवसात पूर्ण करतो अ आणि ब मिळून तेच काम आठ दिवसात पूर्ण करतात दोघे मिळून ते काम म्हणजे कमी दिवस लागतात त्यांना आठ दिवस लागतात तर तेच काम ब एकटा किती दिवसात करेल अ ला जर बारा दिवस लागतील तर ब ला एकट्याला किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे तर इथे पहा अ एक काम किती बारा दिवसात पूर्ण करतो मग अ चे एक दिवसाचे काम किती होईल टोटल काम बारा दिवसात करतो त्याचे एका दिवसाचं काम एकछेद बारा काम येईल अ ब मिळून ते काम आठ दिवसात संपवतात तर दोघांचे एक दिवसाचे काम काय होईल तर एकछेद आठ काम होतं मग दोघे मिळून ते दिवसाला एकछेद आठ काम करतात आता मग बच एक दिवसाचे काम आपल्याला काढायचं आहे मग बच एक दिवसाचे काम काय होईल दोघांच्या एक दिवसाच्या कामामधून अचा एकट्याचे एकता एका दिवसाचे एक काम वजा केल्यावर आपल्याला काय मिळेल बच एक दिवसाचं काम मिळेल म्हणजे अच दोघांचे एक दिवसाचं काम किती आहे एकशे आठ आहे आणि अचे एक दिवसाचे काम किती आहे एकशेद बारा आहे एकशे द आठमधून जर एकशेत बारा गेलं तर आपल्याला बचे एक दिवसाचे काम मिळेल म्हणजे हे काय तिरका ते जर गुणाकार केला तर बारा एके बारा आठ गुण वजा आठ गुणले आठ बागेरी शहाण्णव बारामधून आठ गेले राहिले चारशे शहाण्णव चार एक चार चोवीस शहाण्णव म्हणजे एकशे चोवीस आलं म्हणजे बचं एक दिवसाचं काम काय आलं एकशे चोवीस आलं तर त्याचं मग टोटल काम किते किती येईल तो चोवीस दिवसात पूर्ण करेल म्हणजे त्याला आपण उलट करून लिहितो म्हणजे तो ब ला किती दिवस लागतील तर एकूण काम ते संपायला तर चोवीस दिवस लागतील म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन ब एकटा तो चोवीस दिवसात संपवेल पुढील प्रश्न एक टेबल आठशे त्रेसष्ट रुपयास विकल्यावर म्हणजे टेबलची किंमत किती आठशे त्रेसष्ट आहे रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा सहाशे एकतीस रुपयास विकल्यावर होणार आहे तर टेबलची किंमत किती म्हणजे काय टेबल जर आठशे त्रेसष्ट रुपयावर जेवढा आठशे त्रेसष्ट रुपयास जर विकला तर जेवढा नफा होतो तेवढाच तोटा सहाशे एकतीस रुपयास तो विकल्यावर होतो तर टेबलाची आपल्याला किंमत काढायची आहे खरेदी किंमत तर इथे पहा काय दिलं आहे टेबलाची विक्री किंमत पहिली दिली आहे किती आठशे त्रेसष्ट जर जेवढा आठशे त्रेसष्टला विकल्यावर जेवढा नफा होतो तेवढाच तोटा सहाशे एकतीस रुपयाला विकल्यावर होणार आहे तर आता टेबलची आपण खरेदी किंमत आता एक आहे म्हणजेच टेबलची विक्री किंमत काय दिली आहे ते आठशे त्रेसष्ट दिली आहे पहिल्यांदा जर आठशे त्रेसष्ट रुपयाला विकला तर त्याला काय नफा होतो किती होतो तर जेवढा नफा होतो आता आठशे त्रेसष्ट विक्री किंमत आहे खरेदी किंमत जर आपण एक मानली तर नफाबरोबर काय असतं विक्री किंमत वाजा खरेदी किंमत विक्री नफाबरोबर काही विक्री वजा खरेदी किंमत विक्री किंमत आश आठशे त्रेसष्ट आपण आप खरेदी किंमत मानले एक्स म्हणजे आठशे त्रेसष्ट वाजा एक्स हे समीकरण एक मानू आता आता तसेच काय सांगितले पुढे जर आता टेबलची किंमत जर सहाशे एकतीस रुपये म्हणजे सहाशे एकतीस रुपयाला जर तो विकला असता तेव्हा तोटा झाला असता म्हणजे आठच्या ते जेव्हा तेव्हा जेवढा तोटा झाला असता तेवढाच तो आठशे त्रेसष्ट रुपयाला विकल्यावर जेवढा नफा होणार होता तेवढा तोटा झाला असता मग आता टेबल तोटा किती येईल मग इथे तर खरेदी किंमत आपण एकसं मानले आहे आणि विक्री किंमत किती आहे सहाशे एकतीस मग खरेदी किमतीमधून विक्री किंमत केल्यावर तोटा असतं मग खरेदी आपण एकसं मानले आहे आणि विक्री किंमत सहाशे एकतीसला म्हणजे सहाशे एकतीसला विकल्यामुळे त्याला तोटा झाला आहे म्हणजे एक सव सहाशे एकतीस हे दुसरं समीकरण आलं आता आपल्याला काय सांगितलं आहे आठशे त्रेसष्ट रुपयाला ती वस्तू विकल्यावर जेवढा नफा होतो तेवढाच तो सहा सहाशे एकतीस रुपयाला विकल्यावर तोटा होतो म्हणजे ह्याला आपण असं लिहू शकतो आठशे त्रेसष्ट वजा एक्स बरोबर एक सव सहाशे एकतीस आता इथे काय संख्या संख्या एका बाजूला आल्या म्हणजे आठशे त्रेसष्ट अधिक सहाशे एकतीस झालं ते एकशा अधिक एक स झालं म्हणजे चौदाशे चौऱ्याण्णव बरोबर दोन एक झालं दो एक बरोबर काय येईल चौदाशे चौऱ्याण्णव भागीले दोन येईल म्हणजे एक सबरोबर काय येईल तर सातशे सत्तेचाळीस येईल म्हणजे एक बरोबर आपण काय म्हणाल तर त्या वस्तूची खरेदी किंमत मांडलेली ती किती आली सातशे सत्तेचाळीस आली म्हणजे आपला आन्सर काय येईल तर एक टेबल आठशे त्रेसष्ट रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढा सोटा तो सहा एक सहाशे एकतीस रुपयास विकल्यावर होणार आहे तर टेबलची आपली किंमत किती आहे तर सातशे सत्तेचाळीस म्हणजे टेबलची खरेदी किंमत किती असेल तर सातशे त्रेसष्ट असेल पुढील प्रश्न जर विमानाला जहाज म्हटले तर आता हा बुद्धिमत्तेवरील प्रश्न आहे काय विमानाला काय म्हटले जहाज म्हटले जहाजाला काय म्हटले बैलगाडी म्हंटले बैलगाडीला काय म्हंटले रिक्षा म्हटले आता यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते आता तुम्हाला काय पण माहीत असू द्या बाहेर आता फक्त इथे जे वाक्य दिले तेच गृहित धरायचं तर वाक्यात काय म्हणले जहाजाला त्याने काय म्हणले बैलगाडी म्हणली म्हणजे पाण्यावर चालेल काय तर बैलगाडीत चालेल कारण जहाजाचं नाव इथे बैलगाडी आहे ह्या वाक्यानुसार तुम्ही रचना घ्यायची म्हणजे ते पाण्यावर तरंगणारं वाहन कोणतं असेल तर ते बैलगाडी असेल कारण जहाजाला बैलगाडी आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं अन्सर असेल पुढील प्रश्न सिंह छावा तर घोड्याचं काय म्हणजे सिंहाचं जो पिल्लो असतो त्याला आपण काय म्हणतो छावा म्हणतो तसा घोड्याचं काय असतं तर त्याला आपण शिंगरू म्हणतो घोड्याचं शिंगरू आणि हे पाडस कशाचं असतं हरणाचं पाडस असतं खेचर हे गाढवाचं असतं गाढव आणि म्हणजे घोडा एकत्र करून त्यांचा नवीन प्राणी तयार केला आहे खेचर आणि कोकरू कशाचं असतं तर ते शेळीचं असतं तर इथे काय विचारले घोड्याचं काय असे असेल तर ते शिंगरू असेल पुढील प्रश्न मालिका पूर्ण करा काय दिले पंचेचाळीस चोपन्न छप्पन्न पासष्ट सदुसष्ट तर पुढे काय तर आता इथे पंचेचाळीस आणि चोपन्नमध्ये कितीचा फरक आहे पाच आणि चार नऊचा फरक आहे चोपन्न आणि छप्पनमध्ये दोनचा फरक आहे छप्पन आणि पासष्टमध्ये परत नऊचा फरक आहे आणि पासष्ट आणि सदुसष्टमध्ये परत दोनचा फरक आहे म्हणजे फरक नऊ ने नऊ दोन नऊ दोन मग परत काय असेल फरक तर नऊ असेल म्हणजे सदुसष्ट आणि नऊ केल्यावर काय येईल तर पुढची संख्या येईल म्हणजे या प्रमाणात फरक होतोय तो सदुसष्टान जर नऊ केलं तर ते किती येतात ते शहात्तर येतं म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन पुढची येणारी संख्या शहात्तर असेल पुढील प्रश्न एका सांकेतिक लिपीत किमयागार हा शब्द मिय गाराक असा लिहिला तर काळवीट हा शब्द कसा लिहाला तर आता इथे शेवटी काय आले इथे किमयागार तर क जे आहे ते शेवटी घेतले त्याप्रमाणे काळवीट काळवीटचं का आता शेवटी क आलं पाहिजे असा पर्याय ओळखायचा आहे तर इथे एकच पर्याय दिसतो शेवटी क येणारा म्हणजे ला व टी क हे काय येईल तर काळवीटच्या जागी येईल म्हणजे आपल्याला इथे डायरेक्ट आन्सर मिळून जाईल कारण इथे शेवटच्या कोणत्याही पर्यायामध्ये क नाही कारण इथे पहिला जो शब्द आहे तो शेवटला आलेला आहे म्हणून इथे एकच आपला आन्सर येईल पर्याय क्रमांक चार लाव टीक पुढील प्रश्न मालिका पूर्ण करा काय आहे तेरा सत्तावीस बेचाळीस अठ्ठावन्न पंच्याहत्तर तर तो पुढे काय पुढील प्रश्न म्हणजे इथे आता काय येईल तर इथे तेरा आणि सत्तावीसमध्ये कितीचा फरक आहे तर तिथे पंधरा म्हणजे चौदाचा फरक आहे सत्तावीस आणि बेचाळीसमध्ये पंधराचा फरक आहे बेचाळीस आणि अठ्ठावन्न मध्ये सोळाचा फरक आहे आणि अठ्ठावन्न आणि पंच्याहत्तर मध्ये सतराचा फरक आहे म्हणजे फरक एक ने वाढत चाललेला आहे तर पुढची येणारी संख्या आणि पंच्याहत्तर मध्ये अठराचा फरक पाहिजे मी पंच्याहत्तर अधिक अठरा केलं तर ते किती येतात ते त्र्याण्णव येतं म्हणजे पुढची येणारी संख्या काय असेल तर पर्याय क्रमांक एक त्र्याण्णव येईल पुढील प्रश्न प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा अक्षरगट ओळखा आता इथे काय दिले डब्ल्यू यू एस ला आर पी एन आले त्याप्रमाणे यम के यलसाठी काय येईल तर इथे काय केलं आहे व्हायपासून ते यनपर्यंत झेडपासून ते उलटी ए बी सी डी लिहिली आता उलटी ए बी सी डी पाहिजे झेडपासून एपर्यंत काय आहे इथे डब्ल्यू डब्ल्यू किती नंबरला आहे तेवीस नंबरला आहे त्यानंतर काय घेतलं यू यू किती नंबरला एकवीस नंबरला आहे मी त्यातून उलटी ए बी सी करून दोन दोनच्या फरकाने घेतले यू नंतर दोन उलटी ए बी सी डी लिहिलेलं काय येतं तर एकोणीस नंबरला यस येतं त्याप्रमाणे आता यस यसच्या अगोदर काय असतं आर असतं मी पहिला शब्द आर घेतला आहे आर नंतर उलटी ए बी सी डी दोन म्हणजे सोळा नंबर आर जर अठरा नंबरला येतं तर सोळा नंबरला पी येतं आणि चौदा नंबरला यन ये येतं म्हणजे असे उलटी ए बी सी डी लिहून अक्षर तयार केली त्याप्रमाणे यम के यलला काय येईल आता यम के यल इथे दिलेत आता यल सॉरी यम के एम एल दिलं इथं आता एम आणि के आता यल यल नंतर काय असतं तर इथे त्यांचं थोडं चुकलं ते एम के त्यांनी आय द्यायला पाहिजे होतं एम के ऐवजी एम के आय येईल कारण याच्याप्रमाणे जर घेतलं तर डब्ल्यू यू एस प्रमाणे ते एम के आय येईल आता आय आयच्या अगोदर काय शब्द असतो तर यच असतो म्हणजे सुरुवातीला इथला काय कशाने सुरुवात होणार यचने सुरुवात होणार यचच्या अगोदर दोन घरे काय येईल तर यफ येईल आणि ते यफच्या अगोदर दोन काय येईल तर डी येईल म्हणजे यच एफ डी हे शब्द येईल कशासाठी एम के आयसाठी इथे यलच्या जागी आय करा करेक्शन म्हणजे आपला आन्सर काय येईल तर पर्याय क्रमांक तीन एच एफ डी येईल जसे डब्ल्यू यू एसला पी आर एन आर पी एन येतं तसे एम के एलसाठी एच एफ डी येतं हे कधी येईल जेव्हा तुम्ही उलटी ए बी सी डी झेडपासून ए पर्यंत तेव्हा तुम्हाला हे समजेल पुढील प्रश्न पाच सामन्यांच्या मालिकेत सचिनने चाळीस वीस चाळीस ऐंशी व नाबाद वीस धावा केल्या तर या मालिकेत सचिनच्या धावांची सरासरी किती तर सरासरी माहिती काय एकूण धावाची बेरीज भागिले एकूण संख्या तर आता इथे एक डाव तो आहे ना नाबाद राहिला म्हणजे तो विकेट झाला आहे का नाही म्हणजे आपण भागेले एकूण किती येते जर पाच सामने दिलेत पण आपण इथे भागणार किती नाही फक्त चार नाहीच भागणार कारण त्याने नाबाद वीस धावा केलेत आपल्याला इथे सरासरी काढायची आहे मग सरासरी काय येईल चाळीस अधिक वीस अधिक चाळीस अधिक ऐंशी यांची जर बेरीज केली आणि परत वीस तर ती किती येते तर ती दोनशे बेरीज येते दोनशे बाहेर चार जर केलं तर ते किती येतं तर ते पन्नास येतं म्हणजे पाच डावांची त्याची एकूण सरासरी किती येईल तर पन्नास येईल म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन पन्नास त्याची सरासरी असेल कारण एका तो नाबाद राहिला होता म्हणून त्याची आपण धरत नसतो ती डायरेक्ट ॲड होते त्यात पुढील प्रश्न रमण उत्तरेकडे तोंड करून उभा होता दिशा आता दिशा तुम्हाला माहीत पाहिजेत आता हाय ही पूर्व झाली ही पूर्व म्हणजे पूर्व म्हणतो ह्याला आपण ही पश्चिम ही दक्षिण व ही उत्तर म्हणजे उत्तर म्हणजे वरच्या दिशेला तो तोंड करून उभा होता तो सरळ चाळीस मीटर चालत गेला म्हणजे तो सरळ जर असा चाळीस मीटर पुढे चालत गेला आहे नंतर काय तो उजवीकडे वळून सरळ तो चाळीस मीटर गेला उजवीकडे वळून तीस मीटर म्हणजे असा तो तीस घ्याला तीस मीटर आता पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे पुरे हिकडे वळला व तो वीस मीटर गेला आणि थांबला आणि पाठीमागे वळला म्हणजे हिथे त्याचं तोंड इकडे जाताना इकडे असेल परत वळल्यावर त्याचं तोंड कुठे होईल तर परत त्याच दिशेला होईल ना उत्तरेलाच होईल म्हणजे आपला आन्सर काय असेल तर त्याचे सध्याला तोंड कुठे असेल तर परत जर तो वळला तर तो उत्तर दिशेला येईल म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक चार सध्या त्याचे तोंड उत्तर दिशेला असेल म्हणजे तो काय पहिल्यांदा इकडे गेलाय उत्तरेला परत इकडे गेलाय परत इकडे आला असा आणि परत असा फिरून तो आहे पूर्ण म्हणजे त्याचं तोंड परत कुठे या दिशेला होईल इकडची दिशा कोणती असते तर ती उत्तर दिशा असते पुढील प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते योग्य पद येईल आता कॅटला काय घेतलंय चोवीस घेतले तर कावला काय येईल तर सी किती नंबरला असतं तीन नंबरला असतं ए किती एक, एक नंबरला आणि टी वीस या तिघांची जर बेरीज केली वीस आणि तीन तेवीस आणि चोवीस म्हणजे ह्या सर्व अक्षरांची बेरीज केली आहे पुढे लिहिले त्याप्रमाणे सी सी किती नंबरला असतं तीन नंबरला असतं ओ किती नंबरला असतं पंधरा नंबरला असतं आणि डब्ल्यू डब्ल्यू किती नंबरला असतं तर तेवीस नंबरला असतं म्हणजे तेवीस अधिक पंधरा अधिक तीन हे जर केलं तर तेवीस आणि तीन सव्वीस सव्वीस आणि पंधरा एक्केचाळीस म्हणजे इथे पुढे काय कावसाठी काय यायला पाहिजे तर एक्केचाळीस यायला पाहिजे म्हणजे आपल्या आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन कावसाठी काय येईल तर एक्केचाळीस येईल पुढील प्रश्न घरातील एका भिंतीवर आरसा व त्या समोर भिंतीवर घड्याळ बसवले आहे जर घड्याळात प्रत्यक्षात साडेचार वाजले असतील तर घड्याळांची आरशातील प्रतिमा कोणती वेळ जर म्हणजे आता आरशा पुढे घड्याळ आहे तर घड्याळात साडेचार वाजलेत मग घड्यात काय आरशात काय तर ते उलट दिसत असतं तर इथे पहा हा जर मधला तर आरसा असेल आणि इथे दोन घड्याळ आहेत आता सुरुवातीच्या घड्याळ किती साडेचार वाजले साडेचार म्हणल्यावर मोठा काटा सहावर असणार आहे आणि चार आणि पाचच्या मध्ये लहान का म्हणजे आपला तास काटा असणार आहे त्याप्रमाणे जर इकडे घड्याळात बघितलं तर ह्या सात आणि आठच्या मध्ये येईल आरशाप्रमाणे आणि हा सहाचा सहावरच राहील म्हणजे इथे सात आणि आठच्या मध्ये म्हणजे काय साडेसातच्या दरम्यान येईल तो हे इथे सहावर असल्यामुळे तो आपण त्याला साडेसात म्हणतो म्हणजे म्हणजेच घड्याळात किती वाजले असतील तर आरशात जर पाहिले तर ते साडेसात वाजले असतील म्हणजेच आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक साडेसात वेळ दर्शवेल पुढील प्रश्न शेजारच्या माणसाचा परिचय करू देताना एक स्त्री म्हणाली त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक, एक मुलगी आहे तर त्या स्त्रीचे माणसाची नातिक आहे तर इथे काय करायचं काय एक स्त्री जी आहे ती एका माणसाला म्हणाले त्या माणसा म्हणजे शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना दुसऱ्यांना म्हणाली त्याची बायको म्हणजे त्या माणसाची बायको माझ्या आईची ती एक मुलगी आहे आता माझ्या आईची ती एक मुलगी म्हणजे कोण मीच होणार ना मग त्या माणसाची बायको कोण आहे तर माझ्या आईची ती एक मुलगी म्हणजे मीच मग त्या माणसाची बायको ती बायच आहे जी परिचय करून देते ती मग त्या स्त्रीचे माणसाचे नाते काय असेल तर ती त्या माणसाची ती पत्नीच असेल म्हणजे आपल्या आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न एका पार्टीत बारा लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एक एकदा हस्तांदोलन केले म्हणजे पार्टीत बारा लोक एकत्र आले होते त्याने एकमेकांशी हस्तांदोलन म्हणजे हात मिळवले कोणत्याही दोन व्यक्तीने हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर टोटल हस्तांदोलने एकूण किती होतील म्हणजे एकूण बारा लोक आहेत तर हे शॉर्टमध्ये कसं सोडवतात तर पार्टीला एकूण बारा लोकांनी हस्तांदोलन केले होते तर इथे काय करायचं यन बरोबर डायरेक्ट बारा घेऊन टाकायचं हे फॉर्म्युला वापरायचा यन कंसात यन वजा एक छेद दोन तर यन बरोबर बारा आहे बारा कंसात बारा वाजा एक छेद दोन केलं तर किती येतं बारा गुणुले अकरा भागिले दोन म्हणजे किती झालं तर ते बारा गुणुले अकरा होतं एकशे बत्तीस आणि एकशे बत्तीस भागीले दोन येतं सहासष्ट म्हणजे कोणतं किती किती पण माणसं देऊ द्या काय करायचं हे सूत्र वापरायचं यन कंसात एन वाजा दोन म्हणजे जेवढी माणसं दिली तिथं त्याला यांच्या जागी टाकायचं व अॅन्सर काढायचं म्हणजे त्या आंसर काय आला आपलं सहासष्ट म्हणजे सहासष्ट एकूण हस्तांदोलने होतील म्हणजेच आपला आंसर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती असेल तर सहासष्ट असेल पुढील प्रश्न राजू सुनील व अरुण यांच्या वयांची बेरीज सत्याहत्तर आहे तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती म्हणजे आत्ता जर त्यांची सत्याहत्तर असेल तर तीन वर्षानंतर तिघांचे तीन ह्याचे तीन कमी होईल ह्याचे तीन आणि ह्याचे तीन मग तिघांचे तीन तीन वर्ष वय कमी होईल मग टोटल बेरीज सत्याहत्तर आहे तर तीन तीन वर्ष जर कमी झाले मग त्यातून नऊ जर कमी झाले तर ते किती येतात ते अडुसष्ट येतं मी सत्याहत्तरमधून नऊ गेले अडुसष्ट म्हणजे तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल तर अडुसष्ट वर्षे असेल पुढील प्रश्न एका सांकेतिक लिपीत डॉग हा शब्द जी आर जे असा लिहितात तर त्याच पद्धतीने मॅन हा शब्द कसा लिहा म्हणजे त्यात काय केले डॉक डी नंतर काय असतं ई एफ हे दोन शब्द शब्द कट केलेत आणि पुढे जे घेतला आहे त्याप्रमाणे ओ नंतर पी क्यू हे दोन शब्द कट केलेत आणि आर घेतलेला आहे आणि जी नंतर ई e, एफ हे कट करून पुढे जी नंतर एच आय हे कट करून जे घेतलं आहे म्हणजे एका शब्दाच्या पुढचे दोन शब्द कट करून त्याच्या पुढचा शब्द घेतलेला आहे तर यम मॅन नंतर काय तर यम नंतर यम यन ओ आणि कट करून पुढे पी ए येल तर नंतर, नंतर बी सी हे कट करून पुढे डी येईल आणि नंतर ओ पी कट करून पुढे क्यू येईल म्हणजे पी डी क्यू येईल म्हणजे आपल्या आन्सर काय असेल पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेला आहे पी डी क्यू येईल पर्या क्रमांक चार म्हणजे मॅनसाठी पी डी क्यू येईल पुढील प्रश्न जर वजा म्हणजे गुणोले म्हणजे वजाला गुणोले म्हटले अधिक म्हणजे वजा गुणोले म्हणजे बागिले व बाघिले म्हणजे अधिक तर खाली समीकरण सोडवा तर हे समीकरण दिले सहा वजात तीन कंस पूर्ण गुणवले नऊ वजा कंसात पंधरा अधिक तीन परत कंस पूर्ण भागेले सात तर ह्या आधी आधी काय करायचं तर ज्या चिन्हाला जे म्हटलंय ते चिन्ह बदलून घ्यायचे तर इथे पहा काय आहे वजाला गुणवले अधिकला वजा गुणवलेला भागेले व भागलेला अधिक तर ह्या समीकरणामध्ये जिथे जिथे वजा आहे तिथे गुणवले लिहायचं जिथे जिथे बेअरज आहे तिथे वजा बाकी करायची जिथे जिथे आहे तिथं भागाकार करायचा व जिथे भागाकार आहे तिथे बेरीज लिहाये तर आता इथे पहिल्यांदा सहा वजा तीन आता झाला काय घ्यायचं आहे गुणुले म्हणजे काय सहा गुणोले तीन आता गुणोलेला काय घ्यायचं आहे भागिलेले म्हणजे इथे भागिले नऊ आलं आता वजा वजासाठी काय घ्यायचं आहे गुणुले परत गुणोले आलं इथं कंसात पंधरा अधिक तीन आहे अधिकसाठी काय वजा घ्यायचा आहे म्हणजे पंधरा वजा तीन येईल ते मग कंस पूर्ण परत भागिलेसाठी काय घ्यायचं आहे अधिक घ्यायचं आहे म्हणून अधिक हे सात झालं मग हे आपलं समीकरण आलं तर आता इथे कंस आधी आपण सोडवतो म्हणजे साहित्री किती होतं अठरा होतं मग आता अठरा भागिले नऊ होणार गुणोले पंधरा वजा तीन बारा म्हणजे गुणोले बारा तर गु गुणाकार आणि भागाकारमध्ये आपण अगोदर काय करतो तर भागाकार करतो म्हणजे अठरा भागिले नऊ गुणोले बारा येणार अठरा भागिले नऊ दोन आलं गुणोले बारा अधिक हे सातला सात म्हणजे बारा दोन्ही चोवीस आणि हे अधिक सात किती होतं तर ते एकतीस होतं म्हणजे ही जर चिन्ह प परिवर्तन जर आपण केलं तर आपलं ॲन्सर काय येतं समीकरणास तर ते एकतीस येतं म्हणजेच पर्याय क्रमांक चार म्हणजे एकतीस काय असेल तर आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा तर गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे काय दिलं का आहे पॅरिस पॅरिस काय फ्रान्सची राजधानी आहे स्टॉकहोम ही स्वीडनची राजधानी आहे आणि काठमांडू नेपाळची राजधानी आहे तर जाफना ही कोणती राजधानी नाही मग आपला आन्सर काय तर गटात न बसणारा शब्द पर्याय क्रमांक दोन जाफना पुढील प्रश्न आता इथे कॅल्क्युलेशन आहे पंधरा गुणवले पाच अधिक आठशे भागिले सोळा वजा दोनशे अगोदर यातला काय करतो आपण भागाकार करतो आता पंधरा गुणवले पाच किती होतं हे पहिलं पंच्याहत्तर होतं अधिक आठशे भागिले सोळा किती होईल सोळा पंच्याऐंशी म्हणजे ते पन्नास होतं आणि वजा दोनशे मग पंच्याहत्तर अधिक पन्नास केल्यावर किती होतं एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीसमधून मधून दोनशे जातं का जातं पण चिन्ह काय येतं वजा येतं म्हणजे एकशे पंचवीसमधून मधून दोनशे गेले तर याचा आन्सर वजा पंच्याहत्तर यायला पाहिजे ते दिले का पर्याय वजा पंच्याहत्तर नाही मग आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक चार वरीलपैकी कोणतेही नाही पर्याय क्रमांक चार येईल आपलं आन्सर यापैकी नाही कोणतेच पुढील प्रश्न रिकाम्या जागी कोणते अक्षर भरले असता पुढील सर्व शब्द अर्थपूर्ण होतील तर इथे भन आता इथे सर्वांमध्ये ज जर भरला तर इथे काय होतं भजन होतं इथे जतन होतं इथे पंकज होतं आणि इथे विजय होतं म्हणजे कोणता शब्द भरावा लागेल आपल्याला तर ज हा शब्द भरावा लागेल म्हणजे आपल्याला सर्व शब्द अर्थपूर्ण होतील पुढील प्रश्न आठ ऑगस्ट दोन हजार तीन या दिवशी शुक्रवार असेल तर पाच फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी कोणता वार असेल म्हणजे काय त्याच त्याच वर्षाचा आहे पण तो फेब्रुवारी अगोदरचा महिना आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर फे पाच फेब्रुवारीचा दिवस काढायचा आठ ऑगस्टचा दिलेला आहे तर ते कसं काढतो आपण तर दोन हजार तीन हे साधं वर्ष आहे त्यामुळे फेब्रुवारीचे किती महिने असतील इथे तर इथे पाच फेब्रुवारी काढायला तिथे आपल्याला फेब्रुवारीचे अठ्ठावीसचे दिवस असतील आता आठ ऑगस्ट दोन हजार तीनला शुक्रवार दिला आहे मग आठ ऑगस्ट ऑगस्टमधले किती आठ दिवस नंतर मागे जुलै महिना येईल जुलैचे एकतीस दिवस जूनचे तीस दिवस मेचे एकतीस दिवस एप्रिलचे तीस दिवस मार्चचे एकतीस आणि पाच फेब्रुवारी आता पाच फेब्रुवारी दिवस काढायचा जर अठ्ठावीस म दिवसाचा महिना आहे फेब्रुवारी त्यातून पाच गेले तर राहिले की ते फेब्रुवारीचे तेवीस दिवस आता या सर्व दिवसांची जर बेरीज केली तर ती किती येते तर ती एकशे चौऱ्याऐंशी येते म्हणजे टोटल एकशे चौऱ्याऐंशी दिवस आपल्याला काय करावे लागेल तर मागे जावे लागेल आता मागे प्रत्येक दिवस सात दिवस आणि तोच दिवस येतो जर या एकशे चौऱ्याऐंशीला जर सातने भागले तर किती येतं सव्वीस पूर्णांक दोनशेच सात म्हणजे बाकी किती उरते तर दोन उरते तर आपल्याला इथे मागे जायचं आहे म्हणून दोन दिवस बाकी जी उरली आहे ती काय करायचं आपण ह्या शुक्रवारच्या मागे दोन दिवस जायचं म्हणजे शुक्रवारच्या मागे दोन दिवस गेल्यावर कोणता वार येईल तर तो बुधवार येतो म्हणजे आपला आन्सर काय असेल तर आठ ऑगस्ट दोन हजार तीनला जर शुक्रवार असेल तर पाच फेब्रुवारी दोन हजार तीनला बुधवार येईल म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं अॅन्सर असेल बुधवार येईल पाच फेब्रुवारी दोन हजार तीन साली पुढली प्रश्न अनघ हा मेघनापेक्षा तीन महिन्यांनी लहान आहे म्हणजे अनघा काय आहे मेघनापेक्षा तीन महिने लहान आहे म्हणजे मेघना मोठी आहे अनघाचा जन्म अश्विन महिन्यात झाला तर मेघनाचा जन्म कोणत्या महिन्यात होईल म्हणजे अश्विनच्या अगोदरचे तीन महिने आता एकूण मराठी महिने किती आहेत तर ते बारा मराठी महिने आहेत कोणते आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन हे बारा मराठी महिने आहेत तर इथे काय अनघाचा जन्म कधी अश्विन महिन्यात झाला आहे अश्विन आता अश्विन महिना कितवा महिना आहे तर अश्विन महिना जो आहे तो सातवा महिना आहे तर तिच्यापेक्षा अनका काय मेघनापेक्षा तीन महिने लहान आहे म्हणजे अश्विनच्या नंतर तीन महिने जर गेलं तर म्हणजे अश्विनच्या अगोदर अनघाचा जन्म दिला आहे कधी ती मेघनापेक्षा छोटी आहे तीन महिने व त्याचा जन्म अश्विन महिन्यात आहे म्हणजे अश्विन महिन्याच्या अगोदर जर तीन महिने गेलं भाद्रपद श्रावण आणि आषाढ म्हणजे आषाढ महिन्यात काय असेल तर तो मेघनाचा जन्मदिवस असेल तर आपल्याला तेच विचारले मेघनाचा जन्म कोणत्या महिन्यात असेल तर तो आषाढ महिन्यात असेल कारण ती तीन महिन्यांनी मोठे आहे अनगापेक्षा पुढील प्रश्न जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्याला पश्चिम आली म्हणजे आग्नेय जी दिशा असते तुमची आता ह्या आठ दिशा आहेत यातली ही ही जर दिशा काय झाली आग्नेय दिशा ही ही जर उत्तर झाली व तुमची सॉरी ही ही उत्तर दिशा झाली आग्नेय दिशा व ईशान्य दिशा पश्चिम झाली म्हणजे ही पश्चिम झाली व ही उत्तर झाली तर त्याप्रमाणे ह्या पश्चिमेला म्हणजे इथे काय येला असं विचारले तर हा दिशा पहा काय असतात ह्या आठ दिशा आहेत आपल्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव ईशान्य निवृत्त तर इथे काय केले इथे आग्नेयाला काय केले उत्तर केले आणि ईशान्येला पश्चिम केले तर मेन जी पश्चिम दिशा असते आपली ही ह्या पश्चिम दिशेला इथे कोणती दिशा येईल असं विचारले तर इथे पश्चिमे येईल तर इथे वायव्य येईल इथे उत्तर येईल इथे ईशान्य येईल इथे पूर्व येईल आणि पूर्वनंतर इथे परत काय आग्नेय येईल म्हणजे इथे पश्चिम दिशेला कोणती दिशा आली आहे तर आग्नेय दिशा आल्या म्हणजे त्यांनी दिलंही ज्या जर आपण केलं तर पश्चिम कोणती येते तर आग्नेय दिशा येते म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक दोन आग्नेय दिशा येईल पुढील प्रश्न पंधराचा वर्ग वजा सहाचा चा घन बरोबर किती तर पंधराचा वर्ग किती असतो दोनशे पंचवीस सहाचा चा घन किती असतो दोनशे सोळा दोनशे पंचवीस म्हणून दोनशे सोळा गेले राहिले गे। तर किती येतं नऊ म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक एक नऊ येईल पुढील प्रश्न काय आहे जे यल एन पी तर पुढे काय तर जे नंतर काय असतं के के कट करून पुढचा यल घेतला यल नंतर असतं यम यम कट कर करून यन नंतर यन असतं ओ कट करून पी घेतला पी नंतर असतं क्यू क्यू कट करून आर म्हणजे आपला आन्सर येईल पर्याय क्रमांक एक आर म्हणजे सोपा आहे पुढील प्रश्न एक हेक्टर म्हणजे टिंबटिंब तर एक हेक्टर मध्ये किती तर शंभर आर असतात लक्षात ठेवा एक हेक्टर म्हणजे किती तर शंभर आरचा एक हेक्टर असतो पुढील प्रश्न एका वर्तुळाचे क्षेत्रफळ चोवीसशे चौसष्ट चौरस सेंटीमीटर आहे म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलं येते तर त्याची त्रिज्या किती तर क्षेत्रफळ बरोबर काय असतं पायार वर्ग म्हणजे पायार वर्ग बरोबर चोवीसशे चौसष्ट दिले त्यावरून आपल्याला आर काढायचं तर इथे पहा काय दिलं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ चोवीसशे चौसष्ट चौरस सेंटीमीटर दिले तर त्रिज्या आपल्याला काढायचा आहे तर पाय आर वर्ग म्हणजे वर्तुळा क्षेत्रफळ असतं बरोबर चोवीसशे चौसष्ट दिलं तर बावीसशेच सात ही पायची किंमत असते गुणवले आर वर्ग बरोबर चोवीसशे चौसष्ट आर वर्ग बरोबर काय आहे हे बावीसचे सात इकडे इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल मग तिकडे भागाकारात दिलं ते सात जे आहेत ते वर गुणाकारात जाईल म्हणजे चोवीसशे चौसष्ट गुणवले सात भागिले बावीस होईल म्हणजे आर वर्ग बरोबर ह्या बावीसनं जर चोवीसशे चौसष्टला भागलं तर ते एकशे बारा येतं आणि गुणवले सात म्हणजे एकशे बारा गुणवले सात किती येतं सातशे चौऱ्याऐंशी आणि सातशे चौऱ्याऐंशी हा कशाचा वर्ग आहे तर तो अठ्ठावीसचा वर्ग आहे म्हणजे आर बरोबर आपल्याला काय मिळेल तर अठ्ठावीस सेंटीमीटर मिळेल म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या भेटेल म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस सेंटीमीटर त्याची त्रिज्या असेल पुढील प्रश्न अठरा आणि चोवीस यांचा लसावी किती आता इथे दोन संख्या दिल्या आहेत कुठल्या अठरा आणि चोवीस आता लसावी काढताना काय करायची जी, जी मोठी संख्या आहे ना त्याचा पाडा मानायचा जोपर्यंत ह्या संख्येने त्या त्याचा पाडा मानत गेल्यावर भाग जात नाही तर चोवीस तरी किती असतं बहात्तर असतं तर बहात्तरलाच अठराने देखील भाग जातो म्हणून आपला लसावी काय तर डायरेक्ट इथे अठरा आणि चोवीसचा लसावी काय तर बहात्तर येतो तुम्ही अवयव पाडून देखील सोडू शकता पण ही ट्रिक सोपी आहे डायरेक्ट मोठ्या संख्येचा पाडा मानत जायचा जोपर्यंत त्या दुसऱ्या संख्येने त्याला भाग जात नाही तोपर्यंत जेव्हा भाग जाईल तो त्याचा लसावी असतो म्हणजे बहात्तर हा त्याचा लसावी असेल पुढील प्रश्न जनावरांच्या एका काळपात चोवीस सोडून सर्व गायी तीस सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत त्या काळपात एकूण जर चौतीस जनावरे असतील तर बकऱ्या किती असतील असं विचारले तर इथे पहा काय दिले एकूण जनावरे चौतीस आहेत आता त्यातील चोवीस सोडून सर्व गाय आहेत आता चौतीसमधल्या जर चोवीस वजा केलं तर ते उरणाऱ्या काय असतील गाय म्हणजे दहा गायी असतील आणि तीस सोडून सर्व मशी म्हणजे चौतीसमधून जर तीस गेले तर म्हशींची संख्या किती येईल तर, तर है ती चार येईल म्हणजे म्हशी चार आहेत गाय दहा आहेत तर उरलेल्या काय आहेत तर त्यांनी बकऱ्या आहेत असं सांगितले मग चौतीसमधून हे दहा आणि हे चार म्हणजे गायी आणि ब हे जी म्हशींची जर संख्या वजा केली तर आपल्याला बकरींची संख्या मिळेल चौतीस वजा दहा वजा चार जर केलं तर ते येतं वीस म्हणजे बकरींची संख्या किती असेल तर वीस संख्या असेल म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर क्रमांक तीन बकरी किती असतील तर वीस असतील पुढील प्रश्न झिरो पॉईंट पंचवीस गुणवले दोन पॉईंट पाच गुणवले एक पॉईंट दोन तर आता इथे काय तर एक दोन पॉईंट पाच गुणवले जर एक पॉईंट दोन केलं तर ते किती येतं तीन येतं म्हणजे अडीच गुणवले एक पॉईंट दोन केलं पंचवीस गुणवले बारा केलं तर तीनशे येतं आणि पॉईंटच्या पुढची हे एक आणि हे एक म्हणजे हे तीन आलं आता झिरो पॉईंट किती राहिले हे पंचवीस झिरो पॉईंट पंचवीस गुणवले जर तीन केलं तर काय करा डायरेक्ट गुणाकार करायचा आणि पॉईंटच्या पुढं घरात ते द्यायचे म्हणजे ते पंचवीस तरी पंच्याहत्तर येतं पॉईंटच्या पुढं घरात म्हणून पॉईंट इथे येणार म्हणजे झिरो पॉईंट पंच्याहत्तर येईल म्हणजे आपला आन्सर येईल पर्याय क्रमांक दोन यांचा गुणागार किती येतो तर तो झिरो हो पॉईंट पंचाहत्तर येतो पुढील प्रश्न दीड वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण असेल म्हणजे काय आता काटाचे कोण काढायचा आपण कसा काढतो तीस गुणवले तास वजा आकार छेद दोन गुणवले मिनिट तरी ते पहा दीड वाजताच कोण काढायला आता कोण बरोबर काय असतं तीस गुणवेल तास वजा अकराचे दोन गुणवे मिनिट आता तास किती आहे एक वाजता आणि मिनिट किती आहे तीस मिनिट आहे म्हणजे वजा अकराचे दोन गुणवे तीस म्हणजे हे तीस एक की तीस वजा आकार थीस के के, थीस, वजा आका बे के बे बे पंधरा तीस म्हणजे पंधरा गुणवे अकरा जर के येतं ते 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 एकशे पासष्ट तीस वजा एकशे पासष्ट पण हे वजामध्ये आपण कधीच करून घेत नसतो नेहमी आपण धन घेतो म्हणून ते किती येतल तर ते एकशे पस्तीस डिग्री येतं म्हणजेच दीड वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा काय तास काटावं मिनिट काटा, काटा यामध्ये कितीचा तर एकशे पस्तीस अंशाचा कोण असेल पर्याय क्रमांक चार आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती आता इथे संख्या काय दिली त्या एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट आणि एकोणऐंशी तर यामधले एक्केचाळीस एकसष्ट आणि एकोणऐंशी ह्या कसल्या मूळ संख्या आहेत पण एक्कावन्न ही मूळ संख्या आहे का नाही कारण त्याला सतराने आणि तीनने भाग जातो म्हणून आपला आन्सर काय असेल गटात न बसणारी संख्या एक्कावन्न असेल पुढील प्रश्न द्विगु समास ओळखा आता इथे मराठी ग्रामरचा प्रश्न आहे आता द्विगु समास कधी असतो जेव्हा सुरुवातीचे अक्षर ते संख्येवाचक असतं म्हणजे नवरत्न दशानन म्हणजे सुरुवात काय झाली अंकाने झाली मग इथे तसा कोणता पर्याय दिला तर पंचपाळे म्हणजे पंच म्हणजे पाच म्हणजे हे काय झालं तर ते द्विगु समासाचं उदाहरण झालं पंचपाळ तसेच नवरत्न अष्टपुत्र हे काय झाले तर द्विगु समाजाचे उदाहरण आहेत पुढील प्रश्न तसेच पंचतंत्र देखील समासाचं उदाहरण आहे तर प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे तर हे कोणतं नाम आहे तर ते भाववाचक नाम आहे म्हणजे ज्याचे आपण फक्त कल्पना करू शकतो प्रामाणिकपणा ते भाववाचक नामात येतं पुढील पदार्थवाचक नाव कसले एखाद्या वस्त म्हणजे पदार्थाला दिलेले नाव म्हणजे सोन्या चांदीला दे लिटर मीटर हे ज्याला असतात ते पदार्थवाचक नाम असतात विशेष नाम म्हणजे एखाद्या दे व्यक्तीला दिलेले विशेष नाव सामान्य नाम म्हणजे एका समूहाला दिलेले नाम म्हणतो त्याला आपण म्हणजे सामान्य नाम म्हणजे पर्वत पर्वताचं काय तर पर्वत हे सामान्य नाम झालं तर हिमालय त्यातलं काय झालं तर ते विशेष नाम झालं पुढील प्रश्न विदुषी हे खालीपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे तर विद्वांचं काय होतं तर विदुषी होतं म्हणजे आपला आन्सर असेल क्रमांक तीन विद्वान हे जे आहे ते विदुषी ह्या कोण म्हणजे विद्वानचं जे स्त्रीलिंगी रूप आहे ते काय येतं तर ते विदुषी येतं म्हणून आपला आन्सर असेल पर्याक्रमांक तीन पुढील प्रश्न पिकलेला आंबा त्या शब्दसमूहातील विशेषणाचा प्रकार ओळखा तर जे आंबा हे काय आहे नाव आहे नामाच्या अगोदर काय आहे विशेषण लागले त्याला पिकलेला आंबा आंबा म्हणजे आपण काय म्हणतो हे धातू धातू काय पिकणे हे धातू झाला आणि पिकलेला आहे काय धातु साधित झालं म्हणजे हे काय झालं तर धातू साधित विशेषणाचा प्रकार झाला पिकलेला आंबा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण धातू साधित विशेषण म्हणतो तर आंब्याचा गुण काय तर तो गोड असतो पण इथे गोड आंबा दिला आहे का नाही मग ते गुणविशेषण येणार नाही म्हणजे गुणविशेषण म्हणजे त्याचा गुण दिलेला असतो आणि संख्याविशेषण म्हणजे चार आंबे पाच आंबे दिले असतं तर ते संख्याविशेषणमध्ये आलं असतं आणि सार्वनामिक म्हणजे काय तो आंबा जर असतं तर ते सार्वनामिक विशेषणामध्ये आलं असतं पण इथे काय दिले पेकलेला आंबा ते दातु साधित विशेषणात येतं पुढील प्रश्न आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो या वाक्याचा काळ ओळखा म्हणजे आम्ही रोज करतोय कसे योग्य पद्धतीने योगासने करतो रोज हे काय झालं तर ते आता उद्या देखील आपण करणारच आहे म्हणजे आज आपण काय करतो योग योग्य पद्धतीने योगासने करतो उद्या पण आपण काय योग्य पद्धतीने योगासने करणार म्हणजे हा कसा झाला तर रीती वर्तमान काळातलं हे उदाहरण आहे आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो पुढील प्रश्न लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आहे म्हणजे आता परकीय भाषेतून आलेले शब्द काय आहेत तसेच म्हणजे संस्कृतमधून आले त्यांना आपण तद्भव शब्द म्हणतो म्हणजे बदल होऊन मराठीत आले त्यांना तद्भव म्हणतो आणि जसे तद तद तो। तसे आले त्यांना संस्कृतमधून काय म्हणतो तत्सम म्हणतो तसेच काही परभाषीय शब्दसुद्धा आहेत म्हणजे अरबी पोर्तुगीज तुर्की आणि कानडी तर आता तत्सम शब्द कोणते तर ते मधू सत्कार पिता पुत्र कन्या हे काय झाले संस्कृत शब्द जमे मराठीत जसे तसे तद आले तद्भव शब्द म्हणजे काय आता कर्ण कर्ण म्हणजे काय हा संस्कृतमध्ये कर्ण कानाला कर्ण म्हणतात पण मराठीत येताना त्याच्यामध्ये बदल झाला आहे कान तसा चक्रचा चाक हे तद्भव झाले देशी शब्द काय म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे जे पूर्वी रहिवाशी होते त्यांच्या बोलीभाषेत जे शब्द होते त्याला आपण देशी शब्द म्हणतो कोणते शेतकरी कंबर बाजरी पोरकट चढ डोळा झोप बोका उंडी हे कसले आहेत तर ते देशी शब्द आहेत आता परभाषीय शब्द त्यामध्ये कोणकोणते आहेत तर स्वदेशी कानडी कानडीमध्ये काय अक्का ताई तंदूर कुंची गुंडी गच्ची तूप चिमटा हे कांबळे हे कानडीमध्ये आता तसेच गुजराती म्हणजे काय घे दादर शेठ दलाळ डबा रेकाम टेकडा हे गुजरातीमध्ये येतात तमिळमध्ये काय येतात चिल्ली पिल्ली सार मट्टा भेंडी मांजरबा आणि तेलगूमध्ये कोणते येतात तर ताळा अनारसा किडूक मेडूक शिकेकाई चेंडू चावम्याव हे तेलगूमध्ये येतात आणि हिंदीमध्ये बाहे बेटा बच्चा मिला तपास देईल आता विदेशी विदेशीमधले काय इंग्रजी टेबल पेपर टीचर मॅडम ड्रेन ट्रिकेट फाईल हे कसले इंग्रजी विदेशी भाषेतील शब्द झाले आता पोर्तुगीज पोर्तुगीजमधले कुठले बटाटा तंबाखू कोबी हापूस फनस लोणचे साबुदाना बिस्किट तर आता आहे मी लोणचे कशाचा होईल तर तो पोर्तुगीज शब्द होईल तसेच तुर्की भाषेतील अजून वेगवेगळे शब्द आले तसेच कानडी भाषेतील आले ते आत्ता मी सांगितलं तसेच अरबी भाषेतील कोणते अर्ज खर्च उर्फ इनाम हुकूम मेहनत जाहीर मजूर शाहीर हे अरबी भाषेतील आहेत आणि राहायला कोण फारशी भाषा फारशी म्हणजे काय खाना सामान हकीकत अत्तर अबरू पेशवा पोशाख सौदाकर खरबोज खुमारी हे जे आहेत ते फारशी भाषेत येतात पण हे लोणचे कशात येतात तर तो पोर्तुगीज भाषेत येतो म्हणून आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न धान्य या शब्दाकरिता योग्य समूहदर्शक शब्द शोधा आता धान्य धान्य म्हणजे कशात साठवून ठेवतो आपण तर धान्याची काय असते तर धान्यांची रास म्हणतो ना आपण म्हणजे धान्याचे समूहाचे काय होतं धान्य एकत्र केलं त्याची रास म्हणतो आपण धान्याची रास पुढील प्रश्न ओनामा या शब्दाचा अर्थ काय तर ओनामा म्हणजे काय तर त्याला आपण प्रारंभ किंवा सुरुवात म्हणतो एखाद्या गोष्टीचा ओनामा करणे म्हणजे काय तर प्रारंभ करणे किंवा सुरुवात करणे म्हणतो आपण म्हणजेच ओनामा पुढील प्रश्न ख हर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला कोणता शब्द आहे तर ख हर खहर म्हणजे काय असं तर त्याला आपण हंगाम म्हणतो हंगाम म्हणजे काय एखादा खहर म्हणतो त्याला काय तर हंगामा हंगाम मोसम म्हणतो तर खहर म्हणजे काय हंगाम पुढील प्रश्न आमंत्रित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा आमंत्रित म्हणजे काय त्याला आपण बोलवतो त्याला आपण काय आमंत्रण देतो त्याला आपण आमंत्रित करतो तर त्याच्या विरुद्धार्थी काय तर आगंतुक म्हणजे काय तर आमंत्रण नसलेले म्हणजे आमंत्रित म्हणजे बोलवलेले आगंतुक म्हणजे आमंत्रित नसलेले न पत्रिकेमध्ये लिहतात बघा आगंतुक येण्याचे करावे म्हणजे ज्यांना बोलवलं नसेल त्यांनीसुद्धा यावे असं लिहिलेलं असतं पत्रिकेमध्ये आमंत्रितच्या विरुद्ध आगंतुक पुढील प्रश्न पाचमुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ ओळखा आता पाचमुखी परमेश्वर म्हणतो आपण तर कशाला म्हणतो आपण तर तो तर इथे काय दिलं नाही पाचमुखी परमेश्वराबद्दल तर सरपंचाचे मते खरे असते हे चुकीचं आहे त्याबद्दल तसेच पुष्कळाचे मत खरे नसते हे देखील चुकीचं आहे व समूहाच्या मताला अर्थ नसतो म्हणजे तिने देखील चुकीचा आहे पाचमुखी परमेश्वर म्हणजे काय तर तर पाचमुखी परमेश्वरचा अर्थ काय होतो तर बहुसंख्य लोक म्हणतील तेच आपण खरे मानावे म्हणजेच काय तर पाचमुखी परमेश्वर म्हणजे जे बहुसंख्य लोक म्हणतात तेच खरे मानावे याचा कोणता अर्थ इथे दिलेला नाही म्हणून आपला आन्सर काय असेल पर्याक्रमांक चार यापैकी नाही या म्हणीचा अर्थ नसेल यामध्ये पुढील प्रश्न राशीत बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा तर त्याला आपण काय म्हणतो तर चळणे एखाद्याला छळणे किंवा त्रास देणे म्हणजे काय राशीत बसणे म्हणतो आपण पुढील प्रश्न घरात कोण कोण माणसे राहतात अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रकार ओळखा आता घरात त त ई आ त ई आ यामध्ये काय असेल तर सप्तमी असते म्हणजे आपले आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक चार म्हणजे त ई आ त हा प्रत्यय लागतो तर तो कशात लागतो तर तो सप्तमी मध्ये लागतो आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न देव या शब्दाचे अनेक वचन कोणते तर आता दहा जरी देव असतील तर त्याला आपण देवच म्हणतो आणि एक जरी देव असेल तर त्याला देवच म्हणतो त्याच्या अनेक वचनात काहीही बदल होत नाही देवाच्या लक्षात ठेवा देवचं काय होतं तर ते देवच राहतं पर्याय क्रमांक चार आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न याने आपण होऊन गुन्हा कबूल केला म्हणजे काय आपण म्हणजे काय स्वतः होऊन ते आणि काय गुन्हा कबूल केला आहे तर ह्या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे तर आपण स्वतः हे जे येतं त्याला आपण काय म्हणतो तर आत्मवाचक सर्वनाम म्हणजे स्वतःहून किंवा आपणहून जे म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आत्मवाचक सर्वनाम म्हणजे याने आपणहून गुन्हा कबूल केला म्हणजे ते आत्मवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे आणि अनिचित म्हणजे काय तर कोण कोणी हे जे आहे ते प्रश्न उच्चारण्या करताना येतात ते इतर कशासाठी तर येतात ते आपल्याला समजत नाही ते आपण काय म्हणतोय अनिचित सर्वनाम म्हणतो पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र शासनाने दरवर्षी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे तर कोणत्या दिवसाचा तर दोन हजार सतरापासून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती असते चौदा एप्रिल त्या चौदा एप्रिलला दरवर्षी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतलेला आहे कधी चौदा एप्रिल पण इथे दिलं का नाही म्हणून इथे काय असेल तर क्रमांक चार यापैकी नाही इथे पाच सप्टेंबरला कोणता असतो शिक्षक दिन असतो एक मे महाराष्ट्र दिन व अठ्ठावीस फेब्रुवारी विज्ञान दिन असतो पण ज्ञान दिन कधी असतो तर चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीलाच ज्ञान दिवस म्हणून घोषित केलेला आहे दोन हजार पासून ठेवा पुढील प्रश्न काय आहे संतोष ट्रॉफी दोन हजार सतरामध्ये कोणता संत उभे म्हणजे उपविजेता ठरला तर संतोष ट्रॉफीमध्ये कोणता संघ ठरतो गोवा हा संघ जो होता तो उपविजेता ठरलेला आहे तर संतोष ट्रॉफी कशा कोणत्या खेळाशी संबंधित असते तर ती फुटबॉलशी संबंधित असते लक्षात ठेवा हो संतोष ट्रॉफी आणि त्याचा जो उपविजेता संघ ठरला होता तो गोवा हा होता संतोष ट्रॉफीचा जी फुटबॉलशी संबंधित आहे पुढील प्रश्न उत्तराखंडाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत म्हणजे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे तर कोण होते तर टी एस रावत हे होते उत्तराखंडाचे मुख्यमंत्री पुढील प्रश्न नुकताच पंतप्रधानांनी उद्घाटन केलेला चेनानी नाश्री बोगदा कोणत्या जिल्ह्यात आहे चेन आणि नाश्री तर तो उधमपूर या जिल्ह्यात आहे कोणता पंतप्रधानांनी जो उद्घाटन केला आहे चेन आणि नाश्री जो बोगदा आहे तो उधमपूर या जिल्ह्यात आहे तर कोणत्या राज्यात आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा चेन आणि नाश्री बोगदा पुढील प्रश्न नुकतेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या मानकातील वाहनांवर बंदी घातलेली आहे म्हणजे जी कोणती भारत स्टेज म्हणतो त्याला आपण बी एस वन बी एस टू बी एस थ्री बी एस फोर म्हणजे सध्या कोणत्या वाहनांवर बंदी घातलेली आहे तर ते येईल बी एस थ्री बी एस थ्रीची वाहने आहेत त्या ते वाहनांवर तेव्हा वा, बंदी घातलेली होती कोणत्या तर आपल्या भारत सरकारने बी एस थ्री वाहनांवर पुढील प्रश्न तर ही बंदी कशासाठी होती तर पर्यावरणाला जे प्रदूषण कारणीभूत घटक होते त्या बी एस थ्री वाहनांमधून भरपूर निघायचे म्हणून त्यावर बंदी घातलेली आहे पुढील प्रश्न एकतीसावी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा दोन हजार सोळा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते म्हणजे दोन हजार सोळाचे जे ऑलिम्पिक होतं ते जिओ रिओ द जेनेरिओ या देशात झालं व जे दोन हजार वीसचं होतं ते जपानमध्ये होणार होतं पण ते कोरोनामुळे एकवीस साली झालं व त्या दोन हजार एकवीसमध्ये भारताने एकूण सात मेडल जिंकलेली टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस दोन हजार एकवीस कुठे तर ते जपान येथे चालतं म्हणजे भारताने एक सुवर्ण दोन रौप्य व चार कांस्य असे मी एक दोन चार एकूण असे सात मेडल मिळवले होते व सुवर्ण कोणाला मिळतं तर ते नीरज चोप्रा या खेळाडूंनी मिळवलं होतं भालाफेकमध्ये पुढील प्रश्न देवेंद्र झांझरिया हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे कोण विचारले तर देवेंद्र झांझरिया तर तो भालाफेकशी संबंधित आहे देवेंद्र झांझरिया सुद्धा म्हणजे आत्ताच मी सांगितलेलं पण कोणी जिंकलेलं दोन हजार वीस साली तर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये जिंकलेलं पण देवेंद्र झांझरिया सुद्धा हा भालाफेकचाच खेळाडू आहे देवेंद्र झांझरिया पुढील प्रश्न सन दोन हजार सतरामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात आनंदी देश म्हणून निवड झाली आहे म्हणजे सर्वात सुखी देश म्हणून कोणता तर नॉर्वे या देशाची निवड झाली आहे दोन हजार सतरामध्ये पुढील प्रश्न क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्रातील खालीपैकी कोणते शहर सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले होते म्हणजे दोन हजार सोळामध्ये तर कोणतं शहर होतं ते तर ते होतं पिंपरी चिंचवड जे की सर्वोच्च शहराची जी स सर दो सर्व स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार सोळामध्ये ते होतं ते सर्वाधिक स्वच्छ शहर महाराष्ट्रात ठरलं होतं पिंपरी चिंचवड पुढील प्रश्न सध्या रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत तर त्यावेळेस कोण होते तर ते उर्जित पटेल हे होते रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते पण सध्याला कोण आहेत तर शक्तिकांत दासी आहेत लक्षात ठेवा सध्याला आर बी आयचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दासी आहेत होते त्या आर बी आयचे मुख्यालय कुठे आहे तर ते आपली राजधानी महाराष्ट्राची मुंबई या ठिकाणी आहे आर बी आयचे मुख्यालय पुढील प्रश्न प्लेईंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर प्लेईंग ही विट इट माय वे हे सचिन तेंडुलकर या म्हणजे आपला जो त्याला जो भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे सचिन तेंडुलकरला त्याचेच ते पुस्तक आहे प्लेईंग इट माय वे पुढील प्रश्न अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनसाठी आर्थिक व तांत्रिक सहाय्य टिंबटिंब या देशाकडून मिळणार आहे तर जी बुलेट ट्रेन होती अहमदाबाद व मुंबई तर त्यासाठी कोणत्या तर जपान ह्या देशानं आर्थिक सहाय्य केलं आपल्याला कोणत्या जपान या देशानं तसे त्यांचं तंत्रज्ञान देखील वापरलं होतं ते करण्यासाठी पुढील प्रश्न अलीकडेच भारत सरकारने टिंबटिंब या प्राण्यास राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून घोषित केले आहे म्हणजे राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून कोणत्या प्राण्यास घोषित केलं आहे तर ते या प्राण्यास घोषित केलं आहे म्हणजे आपला राष्ट्रीय वारसा म्हणून अलीकडेच त्या या प्राण्यास भारताने घोषित केले आहे पुढील प्रश्न कार्बन ट्रेडिंगची संकल्पना कोणत्या कराराने रूढ केली आता कार्बन ट्रेडिंग टीची जी कल्पना होती त्यासाठी कोणता करार झाला तर तो क्योटो परा करार जो की जपान येथे चालता क्योटो करार म्हणजे काय कार्बनचे प्रमाण जे आहे ते तुमच्या गाड्यांमधून येणार किंवा तुमच्या देशात जे कार्बनचं प्रमाण होतं ते कमी करणे व त्यावर काय तर करार केलं मग ते बंधनकारक होतं त्यामध्ये जे जे देश सामील होते त्यांना क्योटो करार आणि तो कोटो केला चालतं तर जपानमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली चालता कार्बन ट्रेडिंगची संकल्पना तर कोणत्या कराराने रूड केली होती तर ती क्योटो कराराने पुढील प्रश्न खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे म्हणजे मुलांची जी, जी हेल्पलाईन क्रमांक म्हणतो छोट्या मुलांचा तर तो कोणता आहे तर एक हजार अठ्ठ्याण्णव म्हणतो त्याला वन झिरो नाईन एट म्हणजे चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे तो पुढील प्रश्न त्रिपुराची राजधानी कोणती आहे तर त्रिपुराची राजधानी कोणती आहे तर ती आगरताळा म्हणतो त्याला आपण नागालँडची कोणती आहे कोहिमा मेघालयची शिलाँग आणि आसामची दिसपूर म्हणजे इथे विचारलं त्रिपुरा तर कोणती आहे तर ती आगरताळा पुढील प्रश्न लेह व सियाचीन खोरे खालीलपैकी कोणत्या खिंडीने जोडलेली आहेत कोणती खोरे तर लेह व कोणती लेह व सियाचीन खोरे तर ती खारडोंगला कोणती खारडोंगला जी ही जी खिंड आहे त्याने लो लेह व सियाचीनची जी खोरे आहेत ती खिंडीने जोडली गेलेली आहेत खारडोंगला या खिंडीने पुढील प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही म्हणजे पूर्वेला वाहत नाही तर कोण कोणत्या वाहतात तर गोदावरी पूर्वेला वाहते कावेरी देखील पूर्वेला बंगालच्या जा उपसर्गाला जाऊन मिळते कृष्णा देखील पूर्वेला वाहते पण मही जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे म्हणून आपला आन्सर काय आहे तर पर्याय क्रमांक चार मही ही पूर्ववाहिनी नदी नाही पुढील प्रश्न पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे तर त्याला आपण ही कोणती नदी म्हणतो तर चंद्रभागा नदी म्हणतो आणि त्याला तिचं नाव काय आहे तर भीमा म्हणजे भीमेलाच आपण चंद्रभागा म्हणतो म्हणजे चह ते पंढरपूर जे शहर आहे ते भीमा ह्या नदीकाठी वसलेले आहे पुढील प्रश्न म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर म्हैसमाळ जे थंड हवेचे ठिकाण आहे ते कुठे आहे तर ते औरंगाबाद या जिल्ह्यात आहे म्हणजे मराठवाड्यात आहे ते थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ पुढील प्रश्न पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर पारस औष्णिक विद्युत प्रकल्प जो आहे तो अकोला या जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते तर पहिलं कोणतं आहे तर कळसूबाई द्वितीय कोणता आहे तर साल्लेर ज्याची उंची किती आहे तर पंधराशे सदुसष्ट मीटर एवढे आहे लक्षात ठेवा साललेर जे की नाशिक जिल्ह्यात आहे व ते द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर आहे महाराष्ट्रातील पुढील प्रश्न होटल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहेत आता हा नांदेड जिल्ह्याशी संबंधित प्रश्न आहे तर कोणत्या तालुक्यात आहे तर ता ते आहे देवगु देगलूर कोणता ता तालुका देगलूर जो तालुका आहे नांदेड ता जिल्ह्यातील तिथे होट्टर येथील जे प्रसिद्ध हेमाड मंदिर आहे ते प्रसिद्ध आहे कोणत्या तालुक्यात आहे तर ते नांदेड येथील देगलूर या तालुक्यात आहे पुढील प्रश्न आडान धरण कोणत्या जिल्ह्यात आहे आता आडान धरण असं विचारलं आहे तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते वाशिम या जिल्ह्यात आहे जे की विदर्भात येतं म्हणजे अडान धरण कुठे आहे तर ते विदर्भातील वाशिम या जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न सोनाक्का हे कोणत्या पिकाचे वान आहे तर सोनाका जे आहे ते द्राक्षाचे जे नवीन आहे ते वाण आहे म्हणजे सॉरी सोनाका जे आहे ते कोणत्या पिकाचे वाण आहे तर ते द्राक्षाचीच आहे लक्षात घ्या द्राक्षाचे जो प्रकार आहे म्हणजे एक नवीन जात आहे संकरित जात सोनाका म्हणून म्हणजे लांबडी जी द्राक्ष असते म्हणजे लांबडी एक प्रकारची जी द्राक्ष असतात पातळ त्याला काय म्हणतो सोनाका ती द्राक्षाची एक जाक आहे पिकाची म्हणजे मोठमोठी लांबडी द्राक्ष असतात ते पुढील प्रश्न आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर अठराशे पंच्याहत्तरमध्ये कोणी केली ती तर स्वामी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरमध्ये स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली ती मुंबई येथे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो तर मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा कधीचा होता तर तो एकोणीसशे नऊ सालचा होता ज्याने काय केलं म्हणजे पाकिस्तानला म्हणजे मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली व स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली मुस्लिमांसाठी एकोणीसशे नऊच्या मॉर्लेमेंटो सुधारणा कायद्याने पुढील प्रश्न खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती तर कुकाची चळवळ होती ती कुठे तर पंजाब प्रांताच्या तिकडे उभारली होती तर ती कोणी उभारली होती तर ती गुरु रामसिंग यांनी उभारली होती कोणी कुकाची चळवळ होती ती म्हणजे जे शीख शीख धर्माचे जे लोक होते शिखांची चळवळ मानली जाते तिला गुरु रामसिंग यांनी उभारली होती कुठली कोका चळवळ पुढील प्रश्न तीस डिसेंबर टिंब टीम्ब टिंब रोजी मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली तर तीस तीस डिसेंबर एकोणीसशे सहामध्ये म्हणजे आता बांगलादेशची राजधानी ढाका आहे तेव्हा ते ढाका भारतात होतं म्हणजे एकोणीसशे सहामध्ये तेव्हा ढाका येथे ते मुस्लिम लीगची स्थापना झाली होती तीस डिसेंबर एकोणीसशे सहामध्ये पुढील प्रश्न कायमधारा पद्धत कोणी सुरू केली आता कायमधारा पद्धत तिची सुरुवात कोणी केली ती तर ती केली ती लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कधी सतराशे त्र्याण्णवमध्ये कायमधारा पद्धत सुरू केली ती लक्षात ठेवा सतराशे त्र्याण्णवमध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा पद्धत सुरू केली होती पुढील प्रश्न मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते तर मराठी भाषेतील विचारले तर ते कोणते होते तर दर्पण हे होते जे की कोणी सुरू केले ते तर ते आपले जे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी अठराशे बत्तीसमध्ये सुरू केलं तर दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र होते आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचं पुढील प्रश्न शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर शेतकऱ्यांचे ज्या चिंता प्रश्न होते त्यावर शेतकऱ्यांचा आसूड हे जे पुस्तक आहे ते महात्मा फुले म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं आहे शेतकऱ्यांचा आसूड पुढील प्रश्न पंचायत समितीचा सचिव कोण असतो आता पंचायत समिती म्हणजे काय गट स्तरावर असते आपल्या तालुका स्तरावर तर त्याचा सचिव कोण असतो तर गट विकास अधिकारी म्हणजे गट गटवरची समिती असते त्या म्हणून त्याला गट विकास अधिकारी म्हणतात त्याच्या सचिवाला बी डीओ म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये बी डीओ पुढील प्रश्न पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात आता पोलीस पाटल हे गट चारमधले एक पद आहे म्हणजे ते क त्याची नेमणूक कोण करतात गट तीनमधील एक पद आहे तर ते प्रांताधिकारी म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो उपविभागीय दंडाधिकारी म्हणतो म्हणजे प्रांताधिकारी यांच्यामार्फत त्याची नेमणूक केली जाते पोलीस पाटलाची पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमाचा प्रचार व प्रसार केला तर महर्षी धोंडो कर्वेचे पुत्र तर र धो कर्वे यांनी काय केलं तर या समाजसुधारकाने संतती नियमाचा प्रचार व प्रसार केला कोणी रण धो कर्वे याने म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन तर मित्रांनो सर्व प्रश्न संपलेले आहेत म्हणजे आज आपण येथे कोणता जिल्हा तर नांदेड जिल्हा पोलीस भरतीचा दोन हजार सतरा सालचा सा, संपूर्ण पेपर आपण येथे पाहिला यामधील संपूर्ण प्रश्न एक ते शंभरपर्यंत आपण स्पष्टीकरणासह पाहिले जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे तिथे तुम्ही जॉईन करून तिथे तुम्हाला पी डी एफ भेटू शकते तसेच त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल कोणताच डाऊट किंवा शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच जर तुम्हाला असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल आहे ते, ते बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब व त्याचे समोरील बेल ऐकॉनवर प्रेस करा म्हणजे सबस्क्राईब व समोरील बेल आयकॉनवर प्रेस केल्यामुळे तुम्हाला आम्ही जेव्हा व्हिडिओ टाकू तेव्हा त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल म्हणजे त्या घंटीला तुम्ही म्हणजे प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोलीस